तामिळनाडूमधल्या एका जेलर गणवेशात मद्यधुंद अवस्थेत नाचकाम करत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. सालेम जिल्ह्यातल्या अत्तूरचे डेप्युटी जेलर शंकरन यांना निलंबित करण्यात आलं आहे आणि विशेष म्हणजे राजधानी चेन्नईमध्ये प्रजासत्ताक दिनी संचलनामध्ये शंकरन हे सहभागी झाले होते. त्यानंतर त्याच रात्री एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी रंगली होती आणि या पार्टीमध्ये गणवेशात नाचणाऱ्या जेलरचा व्हिडिओ त्याच्या सहकाऱ्यांनी मोबाईलवर शूट केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय आणि त्यानंतर जेलचे अधीक्षक षणमुख सुंदरम यांनी शंकरन यांचं निलंबन केलंय. एकोणीसा संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या बरोबर आहे. रामराजे, आपण बघतोय इकडे 26 जानेवारीच्या परेडमध्ये उपस्थित राहून देशप्रेम दाखवणं आणि त्यानंतर अशा प्रकारे संरक्षणाया म्हणणारे हे पोलीस अधिकारी आपण बघू शकतो कशा तऱ्हेनं नाचतायत, काय सांगाल एकूणच या त्यांच्या अवस्थेवरती? बिलकुल, तामिळनाडूमधली ही घटना आहे. शंकरन हे जेलरचं नाव आहे आणि ज्या दिवशी रिपब्लिक डे होता त्याच दिवशी त्याने नाच केलेला आहे आणि आपल्या पोशाख असताना, गणवेश असताना सुद्धा, गणवेशाचं सुद्धा कोणतेही बांध न ठेवता पूर्ण जेलमध्येच हे संपूर्ण त्याने कार्यक्रम केला होता आणि त्यांच्या साथीदाराची सुद्धा मदत मिळाली होती या संपूर्ण कार्यक्रमासाठी. गणवेशामध्ये नृत्य करणे हे चुकीचं आहे आणि त्यानंतर जी चौकशी बसवण्यात आली होती त्या चौकशीमध्ये सुद्धा शंकरने हे दोषी आढळण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची ताबडतोब बदली सुद्धा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे सुप्रिंटेंडेंट आहेत त्यांची सुद्धा बेल्लूर या ठिकाणी बदली करण्यात आलेली आहे. मात्र एक जबाबदार अधिकारी, पोलीस अधिकारीच अशा प्रकारचं नाच करत आहेत आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतात हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. धन्यवाद रामराजे, ही माहिती दिल्याबद्दल. रामराजे शिंदे दिल्लीहून आपल्याला माहिती देत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.